झाले परी नाही आस त्याची मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची जाऊ कशी रिकामी नाही भूक नाही तृषा जलाची हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची जाऊ कशी रिकामी वीत काय आले तुझ्याच दारी नमस्कार नमस्कार मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपण सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी कसे आहात सगळे? मजेत ना? वा 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 मजेत असणारच. यशस्विता या कार्यक्रमाचे आपण इतके एपिसोड बघितले आणि सरांनी इतक्या विविध प्रश्नांना आपल्याला उत्तर दिली आहे ती जर आपण आतापर्यंत आचरणात आणली असतील तर आयुष्य नक्कीच मजेचं झालेलं असणार आहे. वाटतंय ना? आचरणात आल्यात का गोष्टी? बघता 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 आता आपण आज 98 एपिसोड पर्यंत पोहोचलो. 100 ही आता अगदी 2 पावलांवर आली आहे हो. आणि मग 100वा एपिसोड मोठा करूयाच की. आज आपण कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत याचा विचार सुरू आहे ना मंडळी? चला चला आपण थेट सरांशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया एक खूप छान प्रश्न. सर, आम्ही असं रविवारची वाट बघतो की रविवार येईल मग तुमच्याशी संवाद साधता येईल, खूप छान छान प्रश्नांवर उत्तर मिळवता येतील. सर, मनात प्रश्न असा आला की आताच काही दिवसांपूर्वी गोकुळ अष्टमी साजरी झाली, कृष्ण जन्म साजरा झाला, कृष्ण म्हटला की त्याच्या त्या सगळ्या बाललीला आणि सगळ्या गोष्टी खूप डोळ्यासमोर येतात. काहीतरी कृष्णाबद्दल सांगा ना. छान भाग. जन्माष्टमीचा उत्सव फार चांगल्या तऱ्हेने लोक साजरा करतात आणि दुसऱ्या दिवशी तर फारच मजा असते. हो, हंडी फोडायची, हंडी फोडायची, ग्रुपनी लोक जातात हंडी फोडताना, सगळे उत्सव साजरे होतात. पण असा मला प्रश्न पडतो, कृष्ण कळला का? बर, म्हणजे सर ज्याचं आपण सगळं करतो तो आधी आपल्याला कळलाय का? बघा, आयुष्यामध्ये जर कृष्ण कळला ना तर आयुष्य किती सोपं होईल. अच्छा, आता हे सोपं आयुष्य करण्यासाठी काही 2-4 वेगळ्या गोष्टी सांगते. प्रचंड ताकद असलेला हा कृष्ण एका क्षणात कोणालाही लोळवू शकतो एवढं सामर्थ्य असताना सुद्धा अपशब्द ऐकण्यासाठी 99 वेळा संधी देतो आणि 100व्या वेळेलाच तो शासन करतो जे शासन तो पहिल्या वेळेला करू शकतो. किती मोठी गोष्ट आहे. आज आमच्याकडे आहे का पेशन्स? आपण म्हटलं समोरच्याने एक अपशब्द बोलला ना तर आपण 10 देऊ. मग पेशन्स तिथे सांगितला गेला
दुसरी सगळ्यात मोठी अशी गोष्ट सांगितली गेली की जन्मदात्यांना त्या क्षणी सोडून निघून जायचंय, डिटॅचमेंट. जे आपण म्हणतो की डिटॅच व्हायला पाहिजे, डिटॅच व्हायला पाहिजे. कृष्णाने सगळं शिकवलं आपल्याला, पण हे शिकवताना कृष्ण कळला का हा प्रश्न येतो. ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, सुदर्शन चक्रांनी तो काहीही करू शकतो, पण सतत हातामध्ये असते ती बासरी, जिथे फक्त प्रेम आणि प्रेमच तो लोकांना वाटतोय, तो विरुद्ध मार्गाला जात नाही हा कृष्ण. बघा, कालिया नागासारख्या शक्तिशाली नागाच्या डोक्यावर तो उभा होता, म्हणजे मृत्यूच्याच डोक्यावर उभा होता, पण तिथे सुद्धा नृत्य करत होता. हा किती मोठा भाग असू शकतो. द्वारका नगरीसारखं वैभव त्याच्याकडे होतं, पण मैत्री होती सुदाम्याशी. हा जो फरक आपण म्हणतो ना, केवढ्या वैभवात राहून सुद्धा एका गरीब मित्रावर प्रेम करणं, आज हे कळलंय का लोकांना? या अशा अनेक गोष्टी कृष्णाकडनं आपल्याला खरंच शिकता येतात. नुसता त्याचा जन्माचा उत्सव करायचं, दुसऱ्या दिवशी हंडी फोडायला जायचं, या सगळ्या गोष्टी आपण करतोच, पण बारकाईनी ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, या आपल्यामध्ये आपण कशा डेव्हलप करू आणि त्याचा वापर कसा करू, हे जर आपण शिकलो, हे जर आपण करायला लागलो, तर आपलं आयुष्य किती छान होईल बघा. आज असे अनेक उत्सव आहेत की जे उत्सव लोक करतात, पण त्याच्यातनं काय घ्यावं हे कळणं फार कठीण असतं. मी असं म्हणेन, कृष्ण जन्माला फार काळ झाला नाही, अगदी 2-3 दिवसापूर्वी कृष्ण जन्म झाला. अजूनही आपण त्या कृष्णाचा अभ्यास करू शकतो आणि त्यातल्या छान गोष्टी आपल्या आयुष्यात आचरणात आणू शकतो. येस सर, जसं तुम्ही मगा म्हणालात की कृष्णाकडून, म्हणजे त्याला पहिल्याच अपशब्दाला तो शासन करू शकत होता आणि 99 अपशब्द बोलले नंतर त्याने हे केलं. सर, 99 हे म्हणजे त्याने त्याच्या आत्याला दिलेलं प्रॉमिस नाही? मला असं वाटतं की आपण दोन्ही गोष्टी शिकायला पाहिजे त्या ठिकाणी, की संयम आणि दिलेला शब्द पाळणं. मला असं वाटतं सर की दिलेला शब्द पाळणं ही गोष्ट जशी कृष्णाकडून आपण शिकतो, तसंच तुमच्याकडून पण आम्ही शिकायला पाहिजे. कारण हा दिलेला शब्द तुम्ही किती बारकाईनी पाळता, किती गोष्टी आयुष्यामध्ये त्या तऱ्हेने करता की नाही, समोर माझी ही कमिटमेंट आहे तर ती मला पूर्ण करायची आहे, यासाठी पण तुमचा जो काही भाग असतो ना, तो पण आम्हाला खूप शिकण्यासारखा असतो. सर, कमिटमेंट बद्दल तुम्ही पण सांगा ना. बघा, शब्द देताना माणसाने फार विचार केला पाहिजे की मी खरंच जे बोलतोय ते पुढे जाऊन करू शकतो का. असे अनेक अनुभव आपल्याकडे असतात की बोलण्याच्या ओघात लोक खूप काही बोलून जातात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते करणं फार कठीण असतं. तुम्हाला आठवत असेल की एका आपण कार्यक्रमाला गेलो होतो आणि माझा पार्ट नंतर होता, आपण आधी एका माणसाचं एक लेक्चर होत आणि त्यांनी असं डिक्लेरेशन दिलं होतं की ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही या माझ्या कार्यक्रमाला या, मी प्रत्येकाला अपॉइंटमेंट लेटर देतो. किती छान भाग होता, मुलं खूप उत्साहाने आली होती, खूप मोठ्या संख्येने आली होती आणि तिथे त्याने असं डिक्लेअर केलं की अपॉइंटमेंट लेटरच्या आधी तुम्हाला काही ट्रेनिंग घ्यायला लागेल आणि त्या ट्रेनिंगची एवढी फी असेल आणि ही फी भरून तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळू शकेल. ट्रेनिंग घेण्यासाठी जी फी होती ती फार मोठी होती आणि त्यासाठी जर तुम्हाला पैसे नसतील तर आम्ही फायनान्स करायला तयार आहोत, बँके थ्रू आम्ही तुम्हाला ते पैसे देऊ, ट्रेनिंग घ्या आणि अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. तो कार्यक्रम संपला, माझा भाग सुरू झाला, वातावरण इतकं खरकिन झालं होतं की माझं कोण ऐकेल का, कारण सगळा डिस्टर्बन्स होता. मुलं काही वेगळ्या अपेक्षेने आली होती आणि इथे काही वेगळं सांगितलं गेलं होतं.
तुम्हाला आठवत असेल त्या वेळेला मी असं डिक्लेअर केलं होतं की अपॉइंटमेंट लेटर घेण्यासाठी इथे जी आज मुलं आली होती त्यांनी उद्या परत आतुरालयाच्या ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यूला या आणि तुमचा अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. येस. हे डिक्लेरेशन झाल्यानंतर प्रश्न असा होता की जर एवढ्या मोठ्या संख्येने मुलं आली तर आम्ही त्यांना काय सांगणार. आतुरालयामध्ये असं काय काम आहे की जे तुम्ही एवढ्या मुलांना देऊ शकता. मी म्हटलं मुलं आल्यानंतर आपण विचार करू. आणि दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आतुरालयाचे 3 लोक तिथे हजर होते सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. ती मुलं आली तर त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्यांना योग्य काय काम आहे ते आतुरालयामध्ये होण्यासारखं आहे का तर त्याचा अपॉइंटमेंट लेटर द्यायचं. बरोबर. बघा मनामध्ये काही विचार नसताना सुद्धा नियतीने असं सांगितलं होतं की संधी आहे प्रयत्न तर करून जा. दुसऱ्या दिवशी काय घडलं हा भाग वेगळा पण त्या दिवशी मोहन गोखले निश्चित हिरो होता. येस नक्कीच नक्कीच सर. सगळा हॉल मुलांनी डोक्यावर घेतला होता आणि आतुरालय काय हे प्रत्येकाला एक उत्सुकता होती की काय होतं तिथे. बघा ही कमिटमेंट असते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मला काहीतरी करायचंय अशा अनेक ठिकाणी घटना माझ्या बाबतीत घडल्या की सर पाऊस खूप आहे तुम्ही नाही आलात तर चालेल. पण मी म्हटलं नाही मी सांगितलंय तिथे पालक वर्ग आले असतील तर मी पोहोचेन माझी काळजी करू नका. बघा नियती तुम्हाला निश्चित साथ देते पण त्यासाठी तुम्हाला कमिटमेंट फॉलो करायचे. तुम्हीच जर जाऊ दे म्हणायला लागलात ना तर नियती म्हणते जाऊ दे तू घरी बस दुसरा माणूस जाईल काम होऊन जातील. जगामध्ये कोणाचंही काम अडत नाही. प्रवाहामध्ये चालत असतो आपण आणि या प्रवाहामध्ये चालताना असं लक्षात येतं की जर व्यवस्थित तुम्ही फॉलो केलं तर नियती तुम्हाला नक्की साथ देते आणि जर तुम्ही नाही म्हटलं तर प्रवाहातन नियती तुम्हाला बाहेर फेकून देते. मला कळत सुद्धा नाही काय ना. कुठलाही इव्हेंट जेव्हा आपण म्हणतो ना त्या इव्हेंटचा साक्षीदार बनण्याचा प्रयत्न करा. आपण नंतर बघण्याचा प्रयत्न करतो पण त्या क्षणाचा जो आनंद असतो ना हा फार मोठा असतो. सर जसं तुम्ही सांगता की संधी ती घेतल्या गेली पाहिजे वगैरे हे खरंच तुमच्याकडून खूप छान तऱ्हेने आम्हाला सातत्याने शिकायला मिळालं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाळलेली कमिटमेंट तुम्ही घेतलेली संधी खरंच आहे. त्या दिवशी जो काही भाग आपण बीएसटीच्या ऑफिसमध्ये तो बघितला की लोकांना अपॉइंटमेंट लेटर देणं प्रश्न खरंच पडला होता की काय आणि कसं. पण तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे 3 लोक तुमची इंटरव्ह्यू घ्यायला दिवसभर तिथे बसलेली होती. तुम्ही तुमच्या कमिटमेंटवर अडीग होतात ठाम होतात आणि खरंच त्याचे रिझल्ट नेचरने सुद्धा आपल्याला खूप चांगले देत राहिला. आतुरालय पुढे 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 जात राहिलं. आज आतुरालय आपण असं म्हणू की देश परदेशात पोहोचलं. जी आपली सातत्याने अशी इच्छा होती की आतुरालय परदेशात पोहोचावं परदेशात पोहोचावं पण परदेशात पोहोचणार कसं तर कोरोनाने आपल्याला साथ दिली आणि आपण परदेशात पोहोचलो. पण ह्यामागे तुमची खूप मोठी तपश्चर्या आहे सर. जसं तुम्ही कृष्ण हा भाग फक्त देवपूजेसाठी न मानता त्याच्याकडून खूप शिकलं ते आचरणात आणलं आणि त्यामुळे मी असं नेहमी म्हणते की तुमचं नाव सुद्धा गोपालकृष्णाचं आहे तर तो कृष्णच तुमच्या रूपाने आम्हाला इथे भेटलेला आहे आणि तुमच्याकडून सातत्याने तो मार्गदर्शन देत राहतोय मार्गावर आणत राहतो आहे आणि त्यामुळेच आम्ही सुद्धा सगळेजण थोडं 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 पुढे चाललो आहोत. काय मंडळी पटतंय ना हे सगळं. खरंच आपल्याला सरांनी कृष्ण जो सांगितला कृष्ण हा फक्त देव म्हणून न बघता त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या विचारांचा अभ्यास करा. कृष्ण जर आपण खरंच समजावून घेतला ना तर आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुढे जाण्यासाठी बळ मिळत राहत. आपण कुठेही हरून मागे बसू शकणार नाही. कृष्णाच्या आयुष्यामध्ये खरंच किती प्रसंग आले ना की जिथे तो हरला असता
जिथे तो मागे पडला असता, जिथे तो डिप्रेस होऊ शकला असता। बघा त्याला आयुष्यामध्ये जन्म झाल्यापासून प्रत्येक गोष्ट कायम सोडून द्यावी लागली। जन्म झाला आणि आई वडिलांना सोडून द्यावं लागलं, त्याच्या पालकांकडे तो गेला, आई वडिलांपासून पालकांकडे गेला। पालकांकडे गेल्यानंतर काही काळाने पालकही सोडून पुढे निघून जावं लागलंच की मथुरा सुद्धा त्याला सोडून द्यावी लागली। ज्या राधेवर त्याने भयंकर प्रेम केलं, अतिशय प्रेम केलं, त्या राधेला सुद्धा त्याला सोडून द्यावं लागलं। तिथल्या गोपिकांना सुद्धा त्याला सोडून द्यावं लागलं। म्हणजे आयुष्यामध्ये काय तर त्याग आणि त्याग। पण त्यांनी काय नाही सोडलं आयुष्यामध्ये, त्यांनी सोडलं नाही तो त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याच्या आयुष्यातली त्याची सकारात्मकता। हो ना, मग मंडळी आपल्याला सरांनी सांगितलंय की कृष्ण समजून घ्या तर आयुष्य सोपं आहे। आपणही आपल्या चेहऱ्यावर कायम हास्य ठेवूया आणि विचारांमध्ये सकारात्मकता ठेवूया, मग खरी आपण जन्माष्टमी गोकुळ अष्टमी साजरी केली असं म्हणूया, नाही का? चला चला, तुम्हाला या तुमच्या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा। पुढच्या रविवारी आपण नवीन प्रश्नासह यशस्वितामध्ये भेटणार आहोतच। धन्यवाद।